मुंबई इथे काढण्यात येणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाचा वापर कसा करता येईल या संदर्भात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईत 31 जानेवारीला मराठा क्रांती मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाची युवकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या सोशल मीडियासाठी आज बिग बाजार इथल्या मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य कार्यालयात बैठक झाली. मराठा क्रांती मोर्चाचा प्रसार व्हावा यासाठी कॉल सेंटर सुरू करून तरुणांना जागृत करण्यात येणार असल्याची माहिती अनिल पाटील यांनी दिली आहे. 31 जानेवारीला काढण्यात येणाऱ्या मोर्चासाठी जास्तीत जास्त लोक कसे सहभागी होतील या दृष्टीनं मीडियाची बैठक घेण्यात आली. त्यासाठी स्वतंत्र ऍप तयार करण्यात येणार आहे असं सुनील कोटकर यांनी सांगितलंय. हा मोर्चा कोणत्या जाती धर्माच्या विरोधात नाही, मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजाला जागरूक करण्याचं काम करण्यात येणार आहे अशी माहिती सचिन मिसाळ यांनी दिली आहे. या बैठकीला चेतन डावखोरे, सचिन मिसाळ, सचिन शिंदे, पांडुरंग पाटील, सखाराम काळे पाटील, निखिल कदम आदींची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. मराठा क्रांती मोर्चासाठी महाराष्ट्रातून लोक कसे येतील याची जास्तीत जास्त जाहिरात कशी होईल आणि सोशल मीडियाद्वारे सर्वसामान्यापर्यंत शेवटचं घटकापर्यंत कसं पोहोचता येईल हे आम्ही असे प्लॅनिंग करत आहोत, अशी आमची तयारी चालू आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने मेसेज म्हणजे की उत्स्फूर्त प्रतिसाद कशा पद्धतीने मिळेल मराठा क्रांती मोर्चाला, त्यासाठी एक ॲप तयार या ठिकाणी तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक ग्रुप तयार, म्हणजे हा मेसेज प्रत्येक जणापर्यंत कसं कशा पद्धतीने पोहोचेल. जवळपास आता जालन्याचा एक ग्रुप तयार झाला, त्या ग्रुप एक त्या ठिकाणचा ॲडमिन असेल, त्या ॲडमिननं त्याच्या जवळपासच्या सगळ्या ग्रुपला तो मेसेज फॉरवर्ड करायचा. त्यानंतर म्हणजे असे विविध उपक्रमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत जास्तीत जास्त पद्धतीने आपण मराठा क्रांती मोर्चाचा जाहिरात कशा पद्धतीने करता येईल हा आमचा या ठिकाणी म्हणजे हा मराठा क्रांती मोर्चाची या ठिकाणी तयारी आहे. महाराष्ट्रभर मुंबई मोर्चाचा कसा प्रचार आणि प्रसार करण्यात येईल याबाबतची इथं चर्चा झालेली आहे. या इथे आपण एक मिस कॉल सर्व्हिस चालू करणार, म्हणजे मिस कॉल पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रभरातून मिस कॉल, त्या नंबरवर जर मिस कॉल दिला तर जास्तीत जास्त कसे इन्वॉल्व करता येतील त्या नंबरवर जो नंबर आपल्याला डेटा मिळेल 1 लाख 2 लाख 10 लाख जेवढे मिस कॉल मिळतील त्या नंबरवरून आपण त्यांना वेळोवेळी अपडेट देत राहू आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना जागृत करण्यासाठी ही सोशल मीडियाची बैठक गरजेची होती.